पंढरपूर इथं इस्कॉनच्या वतीनं जगन्नाथ रथयात्रा महोत्सव संपन्न झालाय इस्कॉनच्या वतीने भगवान जगन्नाथ रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या रथयात्रेमध्ये अनेक भाविकांनी आपला सहभाग नोंदवला होता प्रतिवर्षीप्रमाणे ही रथयात्रा मोठ्या उत्साहामध्ये पार पडली असून या रथयात्रेचा प्रारंभ टिळक स्मारक मैदानाथून झाला चौफाळा प्रदक्षिणा मार्ग सावरकर चौक इंदिरा गांधी चौक अर्बन बँक मार्गे ही रथयात्रा निघाली होती तर परमपूज्य राम गोविंद स्वामी महाराज व रसामृत स्वामी महाराज यांच्या कीर्तन प्रवचनाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी माजी आमदार सुधाकर पंत परिचारक पंढरपूर नगर परिषद नगर अध्यक्षा साधना भोसले उपस्थित होते आ, हा जो रथयात्राचा कार्यक्रम आहे दरवर्षी पंढरपूरमध्ये इस्कॉनच्या वतीने आयोजित करण्यात येतो या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे सगळ्या जना जनामध्ये एक समागम व्हायचा आणि वर्ण रंग सगळे भेद मिटून इथे सगळ्या भक्तांना जगन्नाथची कृपा भेटावी या उद्देशाने हा कार्यक्रम इथे दरवर्षी आयोजित केला जातो आणि आमच्या भारतीय संस्कृतीचा हा एक फार महत्त्वाचा सण आहे आणि याची हा सण पुरी जगन्नाथमध्ये प्रारंभ होतो आणि पूर्ण जगामध्ये आज जगन्नाथ बलदेव सुभद्राची रथयात्रा होते याने पूर्ण जगामध्ये सगळा मानव कु कुटुंब जो आहे तो एक एकत्र होतो आणि जगन्नाथची कृपा सगळ्यांना समान वागी समान आहे ही याची जाणीव सगळ्यांना द्या द्या द्यावी हाच उद्देश आहे आणि सगळ्यांना जगन्नाथचा प्रसाद प पोचावा आणि सगळ्यांना जगन्नाथची कृपा शिकावी भे भेटली पाहिजे याच भावनेनी हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि सगळ्यांना इथे जगन्नाथचा प्रसाद झाला किंवा की कीर्तन झालं दर्शन झालं रथा रथाला आपण ओढायचं हं हा आपला भगवंताकडे आपलं जे प्रेम आहे तो दर्शवण्याचा एक फार मोठा आपल्याला अवकाश भेटतो आहे आम्ही सगळ्यांना सग्यान, ही सगळ्यां सगळ्यांना हीच विनंती करत आहोत की सगळे या रथयात्राच्या आयोजनामध्ये भाग घ्यावा आणि ह्या रथाला ओढून आपलं जीवन सार्थक करावं आणि जीवनामध्ये आपल्याला जे जी भगवंताची कृपा भेटायचा सरळ मार्ग जो भगवंतांनी या कलियुगमध्ये आपल्याला दिलेला आहे त्या मार्गाचा आपण पालन करून आपलं जी जीवन सार्थक करावं हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे